राखीव साठ्यातून पाहण्यासाठी इचलकरंजीकर शांततेची भूमिका घेत असताना राज्याच्या मंत्री महोदयांनी उद्रेक करून दंगलीस उद्युक्त विधाने केल्याप्रकरणी मंत्री हसन मुश्रीफ आणि माजी आमदार के पी पाटील यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन मी इचलकरंजीकर एक चळवळ पाहण्यासाठी यांच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांना देण्यात आले आहे निवेदनात इचलकरंजी शहराला स्वच्छ व मुबलक पाणी मिळण्यासाठी राज्य शासनाने सुळकुड उद्भव धरून दूधगंगा योजना राबविण्यास मंजुरी दिली आहे परंतु सामान्य लोकांच्या दंगल घडून हानामारी व्हावी व त्याचा राजकीय फायदा मिळावा या उद्देशाने पंचक्रोशीतील राजकीय नेते चिथावणी कोर भाषणे करत आहेत राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी तर योजना झाल्यास रक्ताचे पाठ वाहतील इचलकरंजीला एक थेंब असे वक्तव्य केले तर माजी आमदार के पी पाटील यांनी कर्नाटकातील लोकांना तलवार घेऊन या पण पाणी द्यायचं नाही असा चितावणीखोर वक्तव्य केले हे केवळ राजकीय मते मिळवण्यासाठी आणि दंगल घडवून सामाजिक वातावरण बिघडवायचे आहे का इचलकरंजीसाठी राखीव पाणी साठा असताना आणि कुठेही संघर्षाच्या भाषेचा वापर केला जात नसताना नामदार मुश्रीफ व पाटील यांनी चितावणी देणारा इशारा दिल्याने त्यांना कायदा व सुव्यवस्था बिघडावायची आहे का समोरून शांततेची भूमिका असताना चितावणीची भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही याची दखल प्रशासनाने घेऊन दोन्ही नेत्यांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच भविष्यातील पाणी योजनेवरून दंगल अथवा दंगा झाल्यास या दोन्ही नेत्यांना जबाबदार धरावे असे म्हटले आहे